नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची टेस्ट पाहिली, म्हणजेच हिस्ट्रीची टेस्ट पाहिली, ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे 20 प्रश्न पाहिले होते, जे की आगामी येणारी तुमची कंबाईनची एक्झाम आहे किंवा राज्यसेवेची एक्झाम आहे, तसेच पोलीस भरतीची एक्झाम आहे, त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. तर त्याचप्रमाणे आज आपण इथे महाराष्ट्राचं भूगोल यावरती आपण आज टेस्ट बनवत आहोत, त्यावर देखील आज आपण इथे महत्त्वाचे असे 20 प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुमचे जे काही मार्क यामध्ये तुम्हाला मिळतील ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुमचा अभ्यास किती आहे. तर चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहू त्याच्या या आपल्या महाराष्ट्र भूगोलाच्या टेस्टमधला प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला काय आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्यांकरिता प्रसिद्ध आहे, म्हणजे गव्याकरिता प्रसिद्ध असलेले अभयारण्य ओळखायचं आहे. तर इथे चार पर्याय दिलेले आहेत. तर गव्यासाठी प्रसिद्ध असणारं कोणतं आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील तर ते राधानगरी, जे की कोल्हापूर या जिल्ह्यात आहे, जे की गव्याकरिता प्रसिद्ध आहे अभयारण्य, राधानगरी कोल्हापूर, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही. तर हा प्रश्न AOSO पूर्वपरीक्षा 2012 झाली होती, त्यावेळेस विचारण्यात आलेला होता. तर कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही, तर रत्नागिरीत स्थित असलेले गरम पाण्याचे झरे कोणकोणते आहेत, तर राजवाडे आहे, आसवली आहे व उनेर आहे. पण रत्नागिरीमध्ये गरम पाण्याचा झरा स्थित नाही कोणता आहे, तर तो वज्रेश्वरी आहे, वज्रेश्वरी आहे, म्हणजे जो की ठाणे जिल्ह्यात आहे, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, वज्रेश्वरी, जो की गरम पाण्यात झरा आहे तो रत्नागिरी येथे स्थित नाही. पुढील प्रश्न, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत. तर इथे चार पर्याय दिलेले आहेत, तुमचा पर्याय तुम्ही निवडून ठेवा. तर जोगेश्वरी ज्या लेण्या आहेत, तर त्या मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहेत. कुठे आहेत, तर त्या मुंबई उपनगर या जिल्ह्यात स्थित आहेत जोगेश्वरी लेणी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे, म्हणजे आपल्याला आता उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे जलविद्युत केंद्राचा आपल्याला क्रम ओळखायचा आहे. तर हा देखील प्रश्न AOSO पूर्वपरीक्षा 2013 जी झाली होती तर त्याला विचारण्यात आलेला होता. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला म्हणजे ओळखायचा आहे. तर आता इथे चार म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर याचं योग्य जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 4, सुरुवातीला म्हणजे उत्तरेकडून भाटघर आहे, त्यानंतर कणेर येते, त्यानंतर कोयना आणि नंतर खाली कोल्हापूरचं राधानगरी, म्हणजे असे उत्तरेकडून दक्षिणे जे जलविद्युत केंद्र आहे त्यांचा म्हणजे धरणे जे आहेत जलविद्युत, म्हणजे त्या प्रकल्पाचा क्रम लागतो भाटघर, कणेर, कोयना व राधानगरी, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, तर काय आहे, जलविद्युत प्रकल्प व त्यांचा जिल्हा यांच्या आपल्याला आता इथे जोड्या लावायचे. तर हा प्रश्न AOSO पूर्वपरीक्षा 2013 विचारण्यात आलेला होता. तर इथे ए धोम आहे, बी भिरा आहे, ती सी भातसा आहे व डी पवन आहे. तर यांच्या आपल्याला हे जलविद्युत प्रकल्प आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात आहेत त्याच्या जोड्या लावायचे. तर धोम जो आहे तर तो कुठे आहे, तर तो सातारा या ठिकाणी आहे. कुठे आहे धोम जो आहे, तर तो सातारा या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे भातसा कुठे आहे, तर ते ठाणे या ठिकाणी आहे. कुठे भातसा जे आहे, तर ते ठाणे या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे पवना कुठे आहे, तर तो पुणे या ठिकाणी आहे. व भिरा जो आहे, तर भिरा कुठे आहे, तर तो रायगड या ठिकाणी आहे. म्हणजे ABCD याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर 3, 1, 4, 2 याप्रमाणे या जोड्या लागतात. म्हणजे धोम कुठे आहे, तर तो सातारा आहे. भिरा कुठे आहे, रायगड येथे आहे. भातसा कुठे आहे, तर तो ठाणे या ठिकाणी आहे. व पवना कुठे आहे, तर पुणे या ठिकाणी आहेत. म्हणजे ABCD म्हणजे 3, 1, 4, 2 म्हणजे ऑप्शन 4 दिलेलं आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, मध्य प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे. तर आता जिल्हे व त्यांच्या म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या इतर राज्यांच्या सीमा लागतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मध्य प्रदेश जे राज्य आहे ज्याची सर्वात जास्त सीमा आपल्या महाराष्ट्राला लागते, तर किती जिल्ह्यांना लागून आहे मध्य प्रदेशची सीमा, तर एकूण 8 जे जिल्हे आहेत, तर त्या 8 जिल्ह्यांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल 8. पुढील प्रश्न,
कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? तर आत्ताच आपण पाहिलं तर मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. तर कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर एकूण 7 जिल्ह्यांची सीमा जी आहे तर ती कर्नाटक राज्याला लागून आहे. म्हणजे 8 जिल्हे हे मध्य प्रदेशला आणि कर्नाटकला किती? 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. गुजरात राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? तर आता गुजरात राज्याला इथे विचारलेलं आहे. तर गुजरात राज्याला एकूण फक्त 4 जिल्ह्यांचीच आपल्या सीमा लागू आहे महाराष्ट्रातील. म्हणजे गुजरात राज्याला जर विचारलं तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्यांची सीमा लागू आहे. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? तर राज्य व सीमा म्हणजे किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागली आहे त्यावर हे प्रश्न आहेत. तर तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? तर एकूण तेलंगणा राज्याला सुद्धा 4 जिल्ह्यांची सीमा लागू आहे. म्हणजे गुजरातला देखील 4 आणि तेलंगणा राज्याला देखील 4 आहे. सर्वात जास्त जे आहे तर ते मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? छत्तीसगड राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागू आहे? तर फक्त 2, चंद्रपूर आणि गडचिरोली. म्हणजे एकूण 2 जिल्ह्यांची सीमा जी आहे तर ती छत्तीसगड राज्याला लागून आहे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत ज्यांना कोणत्याही राज्याची किंवा अरबी समुद्राची सीमा लागत नाही? म्हणजे मधोमध असलेले जिल्हे, म्हणजे त्या राज्यांना समुद्राचीही सीमा लागत नाही किंवा इतर कोणत्याही जिल्ह्याची सीमा लागत नाही. म्हणजे ज्या प्रकारे अहमदनगर आता मधले जी जिल्हे आहेत मी फक्त त्यांची जिल्ह्यांना सीमा लागते, असे एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे आपल्याला इथे निवडायचं आहे. तर असे एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 11 जिल्ह्यांची जी 11 जी जिल्हे आहेत तर त्या 11 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत तर त्या समुद्रालाही लागत नाहीत, म्हणजे अरबी समुद्रालाही लागत नाहीत आणि एकूण इतर राज्यांनासुद्धा लागत नाहीत. म्हणजे इथे ऑप्शन 4 दिलेलं आहे. तर किती? ऑप्शन 4. म्हणजे एकूण 11 जे आहेत तर त्या 11 जिल्ह्यांची सीमा इतर कोठेही, म्हणजे अरबी समुद्र व इतर कोणत्याही जिल्ह्यांना लागत नाही. पुढील प्रश्न पाहूयात. कोकण प्रशासकीय विभागात क्षेत्रफळानुसार कोणता जिल्हा मोठा आहे? आता एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर 6 आहेत. तर त्यापैकी कोकण प्रशासकीय विभाग जो आहे तर त्यामध्ये क्षेत्रफळानुसार कोणता जिल्हा मोठा आहे असं विचारलेलं आहे. तर कोणता आहे? तर रत्नागिरी जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळा दृष्टीने कोकण विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, रत्नागिरी. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आत्ता आपण काय पाहिलं तर कोकण विभागातील रत्नागिरी होता. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागातील, म्हणजे प्रशासकीय विभाग जो आहे औरंगाबाद, म्हणजे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. एकूण किती? 8 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. तर या विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तरी बीड जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागातील. तर आता पुढील प्रश्न काय आहे? तर अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर आत्ता आपण म्हणजे औरंगाबाद विभागातील पाहिला, म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो आपण, आता सध्याला नाव बदललेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आत्ताच आपण पाहिलं बीड आहे. त्याप्रमाणे अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागातील? तर तो यवतमाळ. यवतमाळ जो जिल्हा आहे तर तो सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा आहे अमरावती प्रशासकीय विभागातील. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? म्हणजे आता नागपूर प्रशासकीय विभागातील आता विचारलेलं आहे. तर कोणता आहे नागपूर प्रशासकीय विभागातील? तर गडचिरोली. गडचिरोली जो आहे तर तो चंद्रपूरपासून, म्हणजे 1982 त्याची निर्मिती करण्यात आली होती, तर तोच जो आहे. तर गडचिरोली म्हणजे येथे वनांची संख्या देखील जास्त आहे सर्वात आपल्या. तर गडचिरोली जो जिल्हा आहे तर तो नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, गडचिरोली. पुढील प्रश्न. पुणे प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आता पुणे प्रशासकीय विभागातील आपल्याला आता इथे निवडायचं आहे. तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये कोणता सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाने? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत.
तर यापैकी पुणे जो जिल्हा आहे, पुणेच तोच जिल्हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने आहे पुणे प्रशासकीय विभागातील. म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुणे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 17. तर हा आता शेवटचा राहिलेला आपला विभाग म्हणजे कोणता, नाशिक विभाग. म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर इथे ऑप्शन दिलेले आहेत नाशिक, धुळे, नंदुरबार व अहमदनगर. तर कोणता आहे, तर अहमदनगर जो जिल्हा आहे तुम्हाला माहिती आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातील तोच, जो की नाशिक जो विभाग आहे तर त्या नाशिक विभागातील देखील सर्वात मोठा जिल्हा आहे कोणता, तर अहमदनगर. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी किती प्रशासकीय विभाग होते. म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची आपली स्थापना झाली. आणि पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण होते. तर त्यावेळेस आपले किती प्रशासकीय विभाग होते, तर सध्याला तर किती विभाग आहेत, तर सध्याला 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर त्यावेळेस किती, एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. आणि जिल्हे किती होते, तर ते देखील विचारू शकता, तर 26 जिल्हे होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापना झाली त्यावेळेस 26 जिल्हे होते व 4 प्रशासकीय विभाग होते. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 काय आहे, महाराष्ट्र राज्याचा विचार करता क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर अहिल्यानगर. ऑप्शन 1 दिलेलं आहे अहिल्यानगर. म्हणजे अहमदनगरचं नामांतरण आता अहिल्यानगर असं केलेलं आहे, आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र राज्याचा विचार करता क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर तो अहिल्यानगर. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या महाराष्ट्र भूगोलाची जी टेस्ट आहे, तर त्या टेस्टमधील हा शेवटचा म्हणजे प्रश्न क्रमांक 20 आहे. तर काय आहे, महाराष्ट्र राज्याचा विचार करता क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता. तर आता सर्वात मोठा तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आत्ताच आपण पाहिलं, त्याप्रमाणे आता सर्वात लहान जिल्हा आपल्याला इथे निवडायचा. तर 4 पर्याय इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर याचं योग्य आन्सर काय आहे, तर मुंबई शहर. मुंबई शहर जे आहे, तर तो महाराष्ट्र राज्याचा विचार करता क्षेत्रफळानुसार म्हणलं तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तर मित्रांनो, ही होती आजची आपली महाराष्ट्र भूगोल या विषयावर महत्त्वाची अशी 20 प्रश्नांची टेस्ट, जे की आगामी येणारे तुमच्या परीक्षांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचा जो स्कोर आहे आजच्या टेस्टमध्ये, तो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःलाही कळेल की आपला अभ्यास किती झालेला आहे. त्यामुळे 20 तुमचा स्कोर किती आला ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.